वितरण आमच्या कॅमेरातून आशीष फोटोग्राफी पलूस। शुभकार्य कोणतेही असो, डिजिटल फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी साठी आशीष फोटोग्राफी पलूस। आउटडोअर आणि इनडोअर, लग्न समारंभ, वाढदिवस, इतर कार्यक्रम समारंभ, प्री वेडिंग फोटो आणि शूटिंग, सर्व प्रकारची फोटोग्राफी, अल्बम, फोटो फ्रेम, अर्जंट फोटोसाठी आजच भेटा आशीष फोटोग्राफी। सुमन प्लाझा समोर कन्याशाळा रोड पलूस। प्रोप्रायटर आशीष शेजाळे 70-83-57-47-12। नमस्कार, मी नूतन। आपण पाहताय पलूस न्यूज एक्सप्रेस। पाहुयात आजच्या घडामोडी। डॉक्टर विश्वजित कदम विरोधकांना आपल्या कृतीतून उत्तर देत असतात। महाविकास आघाडी सरकार सर्वसामान्यांच्या विकासासाठी एक विचाराने काम करीत आहे, यामध्ये विश्वजित कदम यांचे कार्य अतिशय उल्लेखनीय आहे। विरोधकांच्या त्यांच्या कोणत्याही टीकेला ते कृतीतून उत्तर देत असतात, असे प्रतिपादन गृह राज्यमंत्री सतीश उर्फ बंटी पाटील यांनी पलूस येथे पाणी पुरवठा प्रकल्पाच्या भूमिपूजन समारंभ प्रसंगी केले। स्वर्गीय आमदार डॉक्टर पतंगराव कदम यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत पलूस शहरासाठीच्या 37,48,00,000 रुपये रकमेच्या पाणी पुरवठा प्रकल्पाचा शुभारंभ भारती विद्यापीठ कन्या प्रशाला येथे राज्याचे गृह राज्यमंत्री सतीश उर्फ बंटी पाटील यांच्या शुभहस्ते राज्याचे सहकार कृषी राज्यमंत्री डॉक्टर विश्वजित कदम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला। यावेळी स्वप्नाली कदम, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक महेंद्र लाड, पलूस सहकारी बँकेचे चेअरमन वैभवराव पुदाले, सुहास पुदाले व माजी नगरसेवक उपस्थित होते। का हा प्रयत्न राज्य म्हणून आमचा निश्चितपणे येणाऱ्या भविष्यकाळात या ठिकाणी असणार? ठीक आहे, विरोधक टीका करत राहतील, त्यांचं काम आहे टीका करण्याचं, त्यांच्याकडे मला वाटतं विश्वजित म्हणले ती बरोबर आहे। कृतीतून आपण त्या टीकेला उत्तर दिलं पाहिजे आणि मला वाटते कृतीतून तुम्ही या ठिकाणी त्यांना पाणी पाजले असं म्हणायला हरकत नाही। आता येईल वर्षभरात पाणी आले की अन्न पहिली बाटली त्यांच्याकडे पाण्याची पाठवून द्यायची का घर। त्यामुळं विरोधक शेवटी त्यांचं काम आहे, विरोधकांचं काम आहे टीका करणं, आपलं काम आहे कृती करणं। आणि लाखाच्या वर मताधिक्यानं या लोकांनी सांगितलेलं आहे की आमचं नेतृत्व हे विश्वजीतच करणार, हे मला वाटतं राज्यातल्या लोकांना या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न या मतदारसंघाने केलेला आहे। आणि म्हणून काय कोण बोलतं याच्याकडे लक्ष देण्यापेक्षा आपली वाट सरळ असली पाहिजे, आपण काम करत राहिलं पाहिजे। आणि विश्वजित मला वाटतंय त्याच पद्धतीने काम करतायत, लोकांची कामं, मतदारसंघाचा विकास आणि ज्या धडपडीने ही योजना त्यांनी मंजूर करून आणलेल्या, लवकरात लवकर ती योजना मंजूर होईल अशी अपेक्षा संकल्पना विश्वजितजी तुमच्या माध्यमातून पुलूसमध्ये या ठिकाणी आज या नगर या पाणी पुरवठामध्ये करता आल्या, तर मला वाटते आपण त्या कराव्यात। कारण की आज भविष्यकाळ आपला, फ्लोटिंग पॉप्युलेशन या तालुक्याचं आहे, 25,000 ज्याचा उल्लेख तुम्ही केला, परंतु बाहेरून नोकरीच्या निमित्ताने येणारे 5,000 लोक दररोज किमान पलूसला या ठिकाणी येत असतील। आणि म्हणून या सगळ्याचा विचार करून या शहराला एक विकसनशील शहर म्हणून घेऊन जाण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणे कराल। वेगवेगळ्या चांगल्या योजना चांगल्या पद्धतीने आपण या शहरामध्ये राबवाल अशी मला निश्चितपणे या ठिकाणी खात्री आहे। मला आनंद आहे की आज माझ्या हस्ते याचं भूमिपूजन झालं, अतिशय आनंद वाटतो। लवकरात लवकर या ठिकाणी काम हे पूर्ण होईल अशी मला अपेक्षा। ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा पलूस न्यूज एक्सप्रेस। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा पलूस न्यूज एक्सप्रेस।